पारंपरिक पद्धतीने फलोत्पादन करताना बदलणाऱ्या हवामानाचा अभ्यास, नव्याने रोगांचा होणारा प्रादुर्भाव, फळझाडांचे व्यवस्थापन, बागेची स्वच्छता या गोष्टी महत्वाच्या असतात. याचा पाठ दिंडोरी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शिकवला आहे. जानेवारी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या तेल्या रोगाने त्रासलेत. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागतं. आधीच कोरोनाच्या महामारीने शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्यात तेल्या रोगाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून कर्ज भरावे कसा हा सवाल शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. जानेवारी परिसरात तेल्या रोगाने डाळिंब बाग हातातून जाण्याची वेळ आल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती उपसरपंच गणेश तिडके यांनी कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांना केली होती. यावर कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी द्राक्ष आणि कांदा संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील शास्त्रज्ञ, कृषी पर्यवेक्षक व्ही बी कान्होर, कृषी सहाय्यक मनीषा पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांना डाळिंब बागेला भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी कृषी शास्त्रज्ञ राकेश सोनवणे यांनी मौल्यवान सूचना केल्या. जानेवारी गावात आपण जे डाळिंबाच्या प्रक्षेत्राला भेट देतोय, तर इथं कसं दिसतंय की जे काही आपली डाळिंबाची बाग आहे, तर तिथं आधीच्या हंगामातली जी रोगट फळं आहे, अवशेष ते खाली पडलेले आहे, आणि त्यामुळं काय होतंय, जे अवशेष आहे तर त्यामुळे त्यामध्ये जो जीवाणू आहे, आता हे जे फळ आहे, तर हे आपलं हा जो बॅक्टेरिया आहे, ही बुरशी वगैरे नाही, तर हा आहे ना झॅन्थोमोनस एक्झोनोपोडिस पुनिकी हा बॅक्टेरिया आहे. तर याचं वाढण्याचं कारण असं आहे की यावर्षी जे आता दरवर्षी मागच्या वर्षाचा विचार केला, तर मागच्या वर्षात जून महिन्यात पाऊस नव्हता, जून महिन्यात पाऊस नव्हता, परंतु यावर्षी जूनमध्ये पाऊस झाला. म्हणजे हे जीवाणूला जे काही पूरक वातावरण लागतं, म्हणजे तुमचं तापमान जे आहे ते तापमान समजा 25 ते 28 डिग्रीच्या दरम्यान असेल, आणि आर्द्रता जी आर्द्रता देखील वाढलेली आहे, त्यामुळं याचा प्रादुर्भाव हा वाढलेला दिसतो. आणि त्याला काय कारण म्हणजे अवशेष जे आहे ते काढणं गरजेचं आहे, किंवा वेळोवेळी आता आपण पेस्ट लावणं गरजेचं आहे. पेस्ट लावतो आपण, पेस्ट लावून घ्यायची म्हणजे आपल्याला तुमचं जे पेस्ट लावल्यामुळे काय होईल, त्याचा प्रादुर्भाव व्हायला कमी होईल, किंवा आपण जी काही उपाययोजना करतो किंवा अवजारं जे काय वापरतो ते देखील निर्जंतुक करणं गरजेचं. ज्यावेळेस आपण छाटणी करतो, छाटणी करताना ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला केली असेल ना, तर छाटणी करताना जे अवशेष अवजारं आहे आपले हत्यारं असतील, तर ते निर्जंतुक करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रसार टाळला जाईल. आता यातनं काय होतं आहे, त्यामुळं आता याला आपल्याला वेळोवेळी फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे याला तुम्ही बुरशीजन्य आता बऱ्याचदा काय होतं, शेतकरी बांधव काय करतात, आपण बऱ्याचदा आपला जो पट्टा द्राक्षाचा आहे त्यामध्ये सर्वजवळ जो बुरशीनाशक आहे, आणि आपण त्याची काही वेळेस फवारणी करताना त्याची बुरशीनाशकाची फवारणी केली जाते. तसं न करता याच्यासाठी जीवाणूजन्य जे काही बुरशीनाशक आहे, म्हणजे बॅक्टेरियल फंजीसाइडचे असतील, त्यामध्ये तुमचा याच्यासाठी आपल्याला काय करतो, ब्रोमोपॉल जे तो 250 PPM किंवा 500 PPM, आणि त्यामध्ये 0.5% कॅप्टन याचंही आपण 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची. कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनीही बागेची निगा कशी राखायची यावर मार्गदर्शन केले. आज या बागांची पाहणी केली असता असं आढळतं की मग त्याला रोगाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं आहे. याच्यामध्ये श्री सोनवणे सरांनी देखील उपाययोजना सुचवलेल्या आहेत. तसेच मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या बागेची जी स्वच्छता राखली पाहिजे, तसेच जे प्रादुर्भावग्रस्त फळं आहे ते लगेच वेचून काढून त्याचा नायनाट करणं आवश्यक आहे. ते जर झाडावर तसेच ठेवले किंवा झाडाच्या खाली जर पडू दिले तर त्याचा प्रादुर्भाव वाढत जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर शक्य असल्यास त्यांनी मृगबहार जो आहे आत्ताचा तो टाळावा, कारण वातावरण जसं झालेलं आहे आणि जे पावसाचं वातावरण आणि याच्यामध्ये आर्द्रता वाढू राहिली, त्यामुळे मृगबहार टाळून इतर जो आहे हस्तबहार किंवा आंबेबहारला आपण गेलं पाहिजे. तसेच मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आता डाळिंबाची पीक फळपीक विमा योजनेची जी मुदत आहे ती 14 जुलै आहे अंतिम तारीख, तर शेतकऱ्यांनी डाळिंबाचा विमा देखील भरून घ्यावा, जेणेकरून अशी काही घटना झाली किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झालं तर त्यांना एक विमा कवच याद्वारे भेटणार आहे. गोरख तिडके यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन यावेळी केले. आज जानोरी गावी तालुका दिंडोरीमध्ये श्री सोनवणे साहेब शास्त्रज्ञ आणि जमदाडे कृषी अधिकारी तसेच मनीषा पाटील मॅडम यांनी शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये व्हिजिट दिली. व्हिजिटमध्ये त्यांनी पाहणी करून तेल्या रोगाबाबत जे काही पर्याय सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये बागेची स्वच्छता आणि जे औषधं फवारायला सांगितले ते लोकांनी फॉलो करून त्या पद्धतीने जर नियोजन केल्यास बराच फायदा होईल असं त्यांच्या मते आम्हाला त्यांनी सांगितलं. तर सर्व शेतकऱ्यांनी याबाबत उपाययोजना कराव्या. तसेच त्यांनी इन्शुरन्सच्या बाबतही सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स केलेला नसेल तर डाळिंबाच्या बागेचा इन्शुरन्स करून घ्यावा, त्याच भरपाई 14 जुलैपर्यंत मुदत आहे,
त्या मुदतीत जर करून घेतलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काठे, उपसरपंच गणेश तिडके यांच्यासह शेतकरी गोरख तिडके, गणेश काठे, दत्तात्रय तिडके आदी शेतकरी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी.